बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन ऑन देम आपण हे प्रकरण पाहतोय. आपण एकचल समीकरणावरील सुद्धा काही उदाहरण आपण पाहिलेले आहेत, त्यातलंच एक उदाहरण तशाच प्रकारचं सराव सन 36 मधलं पाचवं उदाहरण आहे. एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे आहेत त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक आहेत. तेथे दोन्ही प्रकारची एकूण 200 झाडे असतील तर जांभळाची झाडे किती असतील? पहा, या वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे आहेत त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक आहेत, म्हणजे जांभळाच्या झाडांची संख्या अधिक आहे अशोकच्या झाडांच्या संख्येपेक्षा. आपण या ठिकाणी कमी कोण आहे? अशोकची झाडे, तीच आपण मानायची. म्हणजे आपण अधिक न या जांभळाची झाडे दाखवू शकतो. अशोकची वनराईतील झाडे एक समानो, आणि म्हणून जांभळाची वनराईतील झाडे त्यापेक्षा 60 अधिक आहेत. म्हणजे छान, 1 अधिक 60 झाडे होतील. आणि मग दोन्ही मिळून ज्यावेळेला आपण म्हणतो, समजा एका ओळीमध्ये 20 मुले आहेत आणि दुसऱ्या ओळीमध्ये 25 मुले आहेत, आपण एकूण मुले काढण्यासाठी काय करतो? छान, 20 आणि 25 यांची बेरीज करतो. इथं कोणाची बेरीज करायला लागणार? करेक्ट, प्रश्नावरून एक्स आणि 1 अधिक 60 या दोघांची बेरीज किती आहे? 200. स्वरूप पद आहेत त्यांची बेरीज करायची, 1 एक्स 1 एक्स 2 एक्स. काय करायचं 60 चं? करेक्ट, 200 घेऊन जायचं, अधिक 60 चं पलीकडे जाऊन वजा 60 होणार. मग 200 मधून 60 गेले, छान, 140. काय करायचं 2 चं? 2 गुणिले आहे एक्सला, पलीकडे जाऊन 140 ला ओके भागिले जाणार कोणत्याही संख्येला. 140 भागिले 2 झालं, काय ठरले आपलं? हां बरोबर आहे, त्यांना सांगितलं बघा कोणत्याही संख्येला 2 भागले की निमपट होते. 2 7 14 2 0 0 म्हणजे 140 ची निमपट 70 झाली. म्हणजे अशोकची वनराईमध्ये एकूण 70 झाडे, तर जांभळाची वनराईमध्ये त्यापेक्षा छान, इथं एकूण 1 अधिक 60 म्हणजे 1 किती आहे 70. 70 अधिक 60 बेरीज किती? 130 झाडे आहेत. छान, बघा दोघांची बेरीज 70 आणि 130, 200. छान, अशा पद्धतीनं पूर्ण करायचं. त्याच प्रकारचं या ठिकाणी सराव संच 36 मधलं 6वं उदाहरण आहे. बघा काय आहे, शुभांगीजवळ 50 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपये आहेत, तर 50 रुपयांच्या नोटा किती? आता शुभांगीजवळ 50 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? नोटा मानल्या पाहिजेत. कशाच्या? एक समानायच्या. छान, 50 रुपयाच्या नोटा एक समानल्या, तर मग सांगा बघे 20 रुपयाचे किती नोटा होतील? हां, त्याचे दुप्पट आहेत ना, 1 ची दुप्पट. छान, 2 एक्स. ओके, मानूया आपण 50 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स मानू, म्हणून 20 रुपयांच्या नोटांची संख्या दुप्पट होईल, 2 एक्स होईल. आणि एकूण तिच्याजवळ ज्या नोटा आहेत 50 रुपये, एकूण 2700 रुपये आहेत, नोटांची संख्या नाही, एकूण 2700 रुपये. मला सांगा 50 रुपयाच्या नोटा 2 आहेत म्हणजे किती रुपये? 100 रुपये. छान, 50 रुपयाच्या 4 नोटा आहेत म्हणजे किती रुपये? 200 रुपये. म्हणजे काय करतात तुम्ही? हां, 50 गुणिले 2, 50 गुणिले 4 गुणाकार केलात. 50 रुपयाची 1 नोटा म्हणजे 50 एक्स. अगदी बरोबर आहे. प्रश्नावरून 50 गुणिले 1 म्हणजे 50 एक्स. 20 रुपयाच्या 2 एक्स नोट आहेत, 20 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती?
छान 20 × 10 = 200 रुपये, 20 रुपयाच्या 5 नोटा, 20 × 5 गुणाकार करतोय आपण, बरोबर आहे। मग 20 रुपयाच्या 2 एक्स म्हणजे ओके 20 × 2 एक्स आणि असे एकूण किती रुपये आहेत तिच्याजवळ, 2700 रुपये। हा 50 एक्स इथं बोला, 20 × 40 एक्स बरोबर 2700। पुढे काय करूया, इथं 50 एक्स 50 वेळा, इथं 140 वेळा, एकूण किती वेळा झाले रे, 90 वेळा, 90 एक्स बरोबर 2700। आता या ठिकाणी काय करायचं 90 चं, हां बरोबर आहे, गुणिले असल्यामुळं पलीकडे जाऊन कोणाला भागिले होणार, 2700 भागिले 90, एक्स बरोबर 0 गेले। हां सोपं आहे, 9 × 3 = 27 900, 50 रुपयाच्या एक्स बरोबर 30 नोटा आणि इथं 50 रुपयाच्याच विचारायचं, छान 50 रुपयाच्या 30 नोटा सांगा पाहू। मग 50 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे किती रुपये झाले हो, 1500 रुपये, अगदी बरोबर। आणि 50 रुपयाच्या 30 नोटा आहेत त्याच्या दुप्पट 20 रुपयाचे आहेत, म्हणजे 30 च्या दुप्पट 60। आता 20 रुपयाच्या 60 नोटा म्हणजे किती रुपये झाले, छान 1200 रुपये, आणि 50 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे 1500, 1500 × 1200 रुपये किती झाले, 2700 रुपये। मग तिच्याकडे 2700 रुपये आहेत, म्हणजे 50 रुपयाच्या 30 नोटा हे उत्तर अगदी बरोबर आहे, लक्षात आलं। अशा पद्धतीनं अचूकपणा सोडवण्यासाठी आणा। ओके धन्यवाद।